नमस्कार, मी मयूर वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। केरळमधील मलप्पूरमधील तनूर भागात रविवारी 7 मे रोजी संध्याकाळी सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊस बोट पलटी होऊन 21 जणांचा मृत्यू झाला। दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 वर पोहोचली असून 7 जणांची प्रकृती गंभीर आहे। सुरुवातीला बोट उलटली त्यावेळी 9 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं, त्यानंतर आणखी 15 जणांचा मृत्यू झाला। रात्री उशिरा मृतांचा आकडा आणखी वाढला, तर शोधकार्य अजूनही सुरू आहे। अपघातानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले। या बचाव कार्यात अनेक स्वयंसेवक कार्यकर्तेही मदत करत आहेत। लोकांचा शोध घेणं, जिवंत असलेल्यांना वाचवणं आणि जखमींना रुग्णालयात नेणं ही प्रक्रिया रात्रभर सुरू होती। ही घटना रविवारी सायंकाळी 7 सुमारास घडली। तनूर जिल्ह्याजवळील ओटीपुरम इथे वाहत्या नदीत बोट किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर असताना हा अपघात झाला। मात्र अपघाताचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही, परंतु बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक प्रवास करत होते। यासोबतच बोटीवर संरक्षण उपकरणं नसल्याचंही बोललं जात आहे। ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण समुद्रापासून काही अंतरावर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे। अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची भरपाई त्यांनी जाहीर केली आहे। यासोबतच त्यांनी ट्विट करून आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत।